काय चाललंय आज तर आपलं चाललंय आज उषा शिवायला लागले बरं का मी उषाचा कपडा आणला काल नाही का मी जालनाला गेलो होते तर जालन्या लय दिवस झालं उशाच नाही केला बर का म्हणजे उषा शिवलेच नाही तर कपडे लय मोठे पडले तुम्हाला माहित आहे आपल्या साध्या आमच्या सा आमच्या सारख्या साध्या सिध्या माणसाच्या घरी कशा उषा असतात आपल्या कपडेच असतात काय लय याच्या नसतं तर आणि मला त्याच उषा आवडतात बर का भावनो बहिणनो कारण की आ, पहिल्यापासून तेच आहे आम्हाला मध्ये आणले होते मी नऊदा आणल्या होत्या आपल्या याच्या काय याच्या त्या गादीवरच्या पण मला नाही पटत ते मला या अशा आपल्या कपड्याच्याच पटत तर बघा आता मी कशा मस्त खोळी केल्यात बघा तुम्हाला दाखवते आणि मशीन पण लय आवाज द्यायला लागली तेल नाही टाकलं आणि त्याच्यामध्ये लय दिवस झालं तर त्याच्यामुळं हे बघा मी शिवल्यात खोळी बघा हे काल कपडा आणला आहे बरं का मी ही फक्त आतमधली खोळ आहे म्हणजे आतमधली हे टाकायची आता याच्यावरून अजून पण दुसरा कपडा लावायचा आपल्याला हे बघा हा, हा साडी होती माझ्याकडे तुम्ही म्हणता साडी कम नाही लावली साडी होती माझ्याकडं पण मला ना साडीचे नाही पटत मला वाटते मग आपण उशा काढलो तर काहीतरी चांगलंच करावं तर हे असा झुरुळ्या पडेल तुम्हाला वाटतं असेल पण हे बरं काय कपडा वेगळा हो आस्ताराचा कपडा आहे आणि त्याच्यामुळं काय मग अगडे आणला मॅ दीडशे रुपयाचा आणला आहे हे का दीडशे रुपयाची एक साडी लागली असती मग त्याच्या म्हणलं सात ते आता सा सात उषा होतात आता आपल्याला बघतो आहे का चांगलेच का नाही तर नक्की सांगा आता मी तुम्हाला दाखवूनच चला आता आपण काय करू माहिती का याच्यात कपडे टाकू आणि मस्तपैकी आता उशा करू बघा तुम्ही तुम्हाला दाखवूनच मी तसं एवढं मोठं तुम्हाला गटुडं पण दाखवते मी आता केवढं मोठं गटुड पडे कपड्याचं तर हे मोठं एवढं मोठं मोठं कपडं पड हे पडत गटुडं पडाय लय मोठं आणि मग ते लय दिवस झाले ते कपडे तसेच येतं तर मी म्हटलं चला आता काय ना काय तरी आज काय करते म्हटलं आज मला हेच काम आहे का कसं माहिती का ते चांगलं पण नाही वाटत लय मोठं म्हणजे असं पुरे दोन गठुडे ते पडे कोपऱ्यामध्ये तर ते चांगलं पण दिसणार नाही तर मग मी आता म्हणले चला गड्या तुम्हाला मी आता एक व्हिडिओ करून दाखवते माझ्यावाला हे पण होईल उशा पण होऊन जाईल आहे की नाही चला बघा आता हे बघा पाहिलं का गठुड पाहिलं एवढं गठुडे आता हे बघा आहे का एवढं गठुडं केलं आता आता या या पूर्ण एवढे कपडेच बरं का ते एवढ्या गोठड्याच्या आपण बघू किती उशा वाटत दहा पंधरा वीस जितक्या उशा झाल्या तितक्या कोंटू ते काही टेन्शन नाही आहे की नाही बरं काही गेलं दिवस झालं ना मी उशा केलं नाही तर हा बघा उंदरा कुठून झालेत काय माहीत नाही घरामध्ये या बघा उंदराने कसं कोयचं केलं आहे बघा दिसलं का मला काय रसायलाय का ना थांबा मी एक मिनिट येते काय रसायला काय माहित मला काय नाही जुने कपडे असे आपल्या टाकायचे <tinyars> तुम्ही करतात का नाही हुशा बाई खेळत असतात मला माहिती आहे कपडे नुसते निसते इजा तिथे इजा तिथे हिते तिथं पडले ती म्हणलंय आता आज आहे का आज यायचं काय ना काही काय ना काहीतरी आपण आता याचं उशास शिव ते उषा तरी घेतलेला आहे शिवले घेतलेले माणूस डॉक्ट खाली वास असा उबट उबट वास यायला काही गठुड्यामध्ये होते ना ते म्हणलं वास कशाचा आहे तर उबट उभट वाश यायला ते कपडे याला फरशी पुसायला टाकते काही की नाही आणि याला आहे ना खोळ लावली ना, ला ना एकदम मस्त म्हणजे मस्त होऊन जाते खोळ लावली की एकदम झक्का होऊन जातात बघा तुम्ही तुम्हाला दाखवते मी आता न? मी असंच उशा करते नेहमी पहिलं मी असं होऊ शकायचे आता काय टाइम नाही भेटत मला नाही तर पहिलं आहे ना म्हणजे करायचे मी असे बसले की उशा करायची काय पहिलं काय काम होतंय आता आपल्या युट्यूब यू, तात्याने दिलं की काम आहे की नाही हा मग काम दिलं युट्यूब तात्याने आपल्याला ता, तर मग त्याच्यामुळे आता बसावं लागते आपलं हे व्हिडिओ हे काढायचं नाही तर पहिलं काय काम नव्हतं जातो वावरामध्ये जायचोत राहण्यामध्ये जायचोत जायचं ही पण पाय पुसायला चांगले बाय हे नाही टाकीत नाही मस्त हे बघा झाली का नाही उशी पाहिलं का आमच्या उशा गरीबाच्या आमच्या बघा मग आता आमची अशी उशी हे बघा आता इथून शिवून घ्यायचा याला आता शिवून घ्यायचं बघा हाय का नाही झाली का नाही मस्त उशी आ... आता मी काय करते माहितीये का उशा करते मग बाकीचा पूर्ण सगळा व्हिडिओ तुम्हाला एलर्जी मला धुळीची याची एलर्जी मग काय होत आहे असं बरं चला मी काय करते आता पूर्ण उषा करते कर मग तुम्हाला पूर्ण खोळी बिळी लावून ना तुम्हाला दाखवते हा मस्त पैकी एकदम धक्का मग कसं आहे माहिती का असं आता व्हिडिओ चालू असणार मला सुधारणार पण नाही काही तुमच्याकडे पाहू का तुम व्हिडिओ बनवू का हे करू हाय की नाही बरं चला बाय लव यू माय बाईला नक्की पाहता मी दुसरा व्हिडिओ टाकी ना पूर्ण उषा झाल ना तर तुम्हाला एक मस्त पैकी करून टाकेन बघा मी उषा कशा केलं आ लाईक असू द्या एक कमेंट असू द्या आणि एवढं प्रेम दिलंय तर का खरंच ठेक्यू धन्यवाद आज तर पाहिलं का मग का झालंय तेल नाही ला तेल ना ना लावलंय मी तेल नव्हतं लावलं पंधरा दिवस झालं मी डोकं नव्हतं इतर इचरलो पंधरा दिवस झालो पंधरा कुणी अशी आसन का मायासारखी ये सांगा बरं तुम्ही पंधरा पंधरा दिवस डोकं इतर पंधरा दिवस झालं मी डोकं होतं हे केलं धुतलं नाही विचारलं नाही आज तेल लावलंय म्हणलं उद्या धुईन आता लय का ते आलाय नको आता जाऊ द्या दुखतंय माया Bye! Love you sa gaya la!